हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला कोंबडी वडे करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत, मी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे, 3 कप तांदळाचे पीठ, 50 ग्राम गूळ, 1 ते 2 चम्मच जिरं, चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा। तर आता वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एका टोपामध्ये 2 चमचे म्हणजेच 50 ग्राम गूळ घेऊन त्यात 3 कप पाणी टाकणार आहे। आता या पाण्याला मी गॅसवरती चढून पूर्णपणे एक उकळी येऊन देणार आहे। उकळी येण्याआधी मी त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि थोडंसं जिरं थोडंसं मी कुटून घेतलेलं आहे, जेणेकरून ते एकदम पाण्यामध्ये त्याचा मिसळला जावा व्यवस्थित म्हणून। आता ह्या पाण्याला पूर्णपणे उकळी आलेली आहे। त्यात मी 1 चम्मच खाण्याचा सोडा टाकलेला आहे। आता त्यात मी 3 कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 2 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे। ज्या प्रकारे आपण भाकरीची किंवा मोदकांच्या पिठाची जशी उतरवणी घेतो, तशाच प्रकारे मी ही वड्यांची उतरवणी अगोदर घेतलेली आहे। ह्याला व्यवस्थित एकत्रित करून घेतलेलं आहे। आता जर तुम्हाला पीठ अतिशय सुकं वाटत असेल तर ते तुम्ही थोडंसं पीठ अजून ॲड केलं तरी चालेल। एकदम पण पातळ होऊन देऊ नका आणि एकदम पण घट्ट होऊन देऊ नका। आता हे उतरवणीचं पीठ माझं जवळजवळ रेडी होत आलेलं आहे, ते मी आता थोडंसं थंड करून घेणार आहे आणि मी हे नंतर हे मळायला चालू करणार आहे। एकदम पण थंड होऊन नका देऊ, जेणेकरून मग नंतर पीठ मळताना जास्त प्रॉब्लेम येतो, म्हणून एकदम थोडं थंड केलेलं आहे। आता ते मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आणि थोडं पाणी वापरून मी आता हे पीठ मळून घेणार आहे। जशा प्रकारे आपण चपातीचा किंवा भाकरीचा वगैरे पीठ मळून घेतो, तशाच प्रकारे मी आता हा इथे वड्यांचा पीठ मळून घेतलेला आहे। खूप अतिशयही पाणी वापरू नका, जास्त पाणी वापरल्याने पीठ पातळ होण्याची जास्त शक्यता असतं। अगदी थोडं पाणी वापरून पीठ एकदम नरम होईपर्यंत मळून घ्या। मिनिमम इथे 10 ते 15 मिनटं मी हा पीठ पूर्णपणे मळून घेतलेला आहे आणि हा पीठ माझा मळून रेडी झालेला आहे। आता मी एक टोप घेऊन त्यात थोडंसं पीठ अगोदर व्यवस्थित पसरून घेणार आहे आणि त्यात एक छोटा होल करून मग मी आता जळलेला कोळसा त्यात मी टाकणार आहे, जेणेकरून आत स्मोक दूर व्हावा, आत त्याला ज्याने वडे खाताना चांगला वास येतो। म्हणून छोटासा होल करून मी त्यात हे नारळांची करवंटी असते ती जाळून त्यावर तेल टाकलेलं आहे आणि ते पिठामध्ये टाकून वरतून पिठाचं झाकणाने बंद केलेलं आहे। आता हे मी 10 तासासाठी ठेवून देणार आहे। तर 10 तासानंतर मी हे पहिला वरचा कवर काढून त्यातली जी अगोदर आपण करवंटी टाकलेली ती अगोदर मी काढून घेणार आहे। जेव्हा आपण करवंटी टाकतो त्याच्यावर लगेच तेल टाकल्यानंतर ते लगेच तुरंत झाकून घ्या, जेणेकरून जास्त तो वास आहे मेन तो बाहेर नाही जावा। म्हणून तर 10 तासानंतर हा
पीठ थोडा पुन्हा कडक झालेला असतो, त्यामुळे हे मळण्याची पुन्हा गरज असते. म्हणून हलकं हलकं थोडं थोडं पीठ पुन्हा एकदा मळून घ्या. तर मी हा पीठ पुन्हा थोडंसं पाणी वापरून पुन्हा मळून घेतलेलं आहे. जोपर्यंत पीठ एकदम नरम होत नाही तोपर्यंत मळून घ्या. हा पीठ पुन्हा माझा मळून रेडी झालेला आहे. त्याचे मी आता हे छोटे छोटे वडे करून घेणार आहे. तुम्ही एकदम सिंपल चपटे वडे ठेवले तरी चालेल. मी इथे मध्ये छोटासा होल केलेला आहे. ज्या प्रकारे मेंदू वड्याची असते आकार, तशाच प्रकारे मी इथे हा वडे करून घेतलेले आहेत. छोट्यात छोटी साईज ठेवा, कारण की वडा जेव्हा तळायला टाकणार तेव्हा ते वडे वड्याची साईज मोठी होते थोडी. एकदम ते वडे फुलले जातात, त्यात आपण सोडा टाकलेला म्हणून ते वडे एकदम फुलले जातात. नंतर आता हे वडे माझे तळण्यासाठी रेडी झालेले आहेत. तळण्यासाठी मी अगोदर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवला होता, तर त्यात मी हे वडे एकदम हलक्या हाताने सोडले आहेत. मिनिमम 2 ते 3 मिनिट एक साईड भाजून घ्या. नंतर 2 ते 3 मिनिटानंतर दुसरी साईड देखील त्याच प्रकारे भाजून घ्या. जेव्हा एक साईडचा रंग सोनेरी असा होईला लागतो तेव्हा वडे पलटून घ्या. आता हे वडे लालसर असे झालेले आहेत, म्हणजे हे वडे माझे पूर्णपणे शिजलेले आहेत. ते मी आता एका टिश्यू पेपरवर पहिला काढून घेते, कारण की जो एक्स्ट्राचा तेल वड्यांसोबत आलेला असतो तो टिश्यू पेपरला इझिली पटकन निघून जावा म्हणून. आणि हे कोंबडी वडे माझे आता रेडी झालेले आहेत. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता.